आणि ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024 ची निवडणूक भाजपच्या नाही तर भारताच्या विजयासाठी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशाला मागे वळून पाहावं लागणार नाही. पुढील एक महिना केवळ देशासाठी द्यायचा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 2024 ची निवडणूक ही भाजपच्या विजयाकरता नाही आहे. 2024 ची निवडणूक भारताच्या विजयाकरता आहे, भारताच्या. आणि जर पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मग भारताला कुठेही मागे वळून पाहावं लागणार नाही. आता पुढचे एक महिना दीड महिना केवळ देशाकरता द्यायचा आहे, पुढचा दीड महिना देशाकरता द्यायचा आहे, देशाकरता द्यायचा आहे, मोदीजींकरता द्यायचा आहे, बलशाली भारताकरता द्यायचा आहे.